महाविकास आघाडी सरकारचा नियोजन शून्य कारभार आणि सरकारमध्ये नसलेल्या समन्वयामुळेच राज्यावर अघोषित भारनियमनाचे संकट लादले गेले असल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली राज्यातील जनतेवर भारनियमन लादून महाविकास आघाडी सरकारने आपले अपयश सिद्ध करून दाखवले असल्याचे स्पष्ट करून आमदार विखे पाटील म्हणाले राज्यात भाजपचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भात कोणताच प्रश्न भेडसावला नाही भारनियमन मुक्त महाराष्ट्र ही ओळख राज्याची निर्माण झाली होती मात्र आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून ऊर्जा विभागात नसलेला समन्वय आणि नियोजनाचा ढिसाळ कारभाराचा अपयश झाकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा दिसतो परंतु नियोजनाची गडबड झाल्यामुळेच गुजरात राज्यातून वीज खरेदी करण्याची वेळ राज्यावर आली याला सर्वस्वी महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा कारणीभूत असून भार नियमन हा संकटाचा पर्याय होऊ शकत नसल्याचे आमदार विखे पाटील यांनी सांगितले ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा केला जात नाही सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी हैराण आहे है। त्यातच पुन्हा अधिकचे भारणीयमन सुरू झाल्याने याचा परिणाम शेती उत्पादनावर होईल हीच परिस्थिती शहरी भागात व्यापार आणि उद्योगांवर होण्याची भीती व्यक्त करतानाच कोविड संकटानंतर अर्थचक्र कुठेतरी सुरळीत होत आहे अशा परिस्थितीत आघाडी सरकारने भारणीयमनाचा निर्णय लादून जनतेवर दुहेरी संकट आणल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी